नमस्कार, स्वागत है आपका टीवी 30 इंडिया में और मैं हूं आपके साथ दीपिका पाथरे। इस वक्त की खास खबर महाराष्ट्र के औरंगाबाद से आ रही है, आइए रुक करते हैं इस वक्त की खास खबर पर। ऑल इंडिया उलेमा बोर्ड यांचे महाराष्ट्र प्रदेश स्तरीय अध्यक्ष मौलवी उस्मान रहमान शेख यांच्या बरोबरची असणारी आज बोलणी झाली। उस्मान रहमान शेख आणि अन्सारी म्हणून त्यांचे असणारे दुसरे आहेत नायब अन्सारी। त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याचे जाहीर केलेलं आहे। मुस्लिम उमेदवार आम्ही जे देणार आहोत त्या मुस्लिम उमेदवारांच्या संदर्भात यांच्याशी वाटाघाटी होती। असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी जाहीर करतो। आपण आता विचार तुम्ही बोलताना आता म्हणाले की जर लोकांना व्यवस्थित ठेवायचं असेल तर विरोधी पक्ष जिवंत ठेवायला हवं, हिरवी राजकीय पार्टी असं म्हणावी, सत्ता उलटवून टाका म्हणजे सगळं भरलं होईल, पण तुम्ही म्हणताय विरोधी पक्ष जिवंत ठेवा, तुम्हालाही विजयाची भीती वाटते? मला विजयाची भीती वाटत नाहीये, मला ईव्हीएमची भीती वाटते। आणि ईव्हीएमला डिफीट करायचं असेल तर इथे पूर्णपणे जे ऑपोजिशन वोट आहे ते एका पक्षाला एका पार्टीला आणि एका उमेदवाराला गेलं पाहिजे, तरच इथली ईव्हीएम आपण डिफीट करू शकतो। नाही तर इथला असणारा पर्सनल इंटरेस्ट आलेला आहे की आता पूर्वी काँग्रेसचा पर्सनल इंटरेस्ट होता की ईव्हीएम राहिली पाहिजे आणि आता असणारा बीजेपी आणि शिवसेनेचा इंटरेस्ट आलेला आहे की ईव्हीएम राहिली पाहिजे। सत्ताधारी जो जो होतो त्याचा त्याचा ईव्हीएम मध्ये इंटरेस्ट होतो आणि ते डिफीट करायचं असेल तर विरोधी पार्टी जिवंत ठेवायचं असेल, निर्माण करायचं असेल तर वन साइडेड वोटिंग झालं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे। ईव्हीएम हॅकर्सची संघटना किंवा लोक तुम्हाला भेटलेली होती त्यांच्यासोबत तुम्ही बसून बोलणार पण होता आणि तुम्ही आवाहन केलं होतं की आमच्यासाठी हॅक करा। मी तसं नव्हतं म्हटलं, मी असं म्हणालो होतो त्यावेळेस की हॅकर्स मला असताना भेटले, चार हॅकर्सचे फोन आले आणि त्या एका हॅकरनी तर मला अफिडेव्हिटही दिलेला आहे माझ्या याच्यामध्ये वापरायला। त्यांनी असं म्हटलं होतं की हॅकिंग इज अ इंडस्ट्री, पॉलिटिकल प्रोसेसमध्ये सुद्धा हॅकिंग इज अ इंडस्ट्री। आम्ही आता असणारं हे हॅकिंग स्टॉप केलं नाही तर आमची हॅकिंगमधली एक इंडस्ट्रियल विंग बंद होते, त्याच्यामुळे आमचं एक इंडस्ट्रियल विंग कायम राहावं म्हणून आम्हाला हॅकिंग होणार नाही याची दक्षता घ्यायची। आता हे त्यांनी हॅकर्सनी केलेलं विधान अंमलबजावणी करतील की न करतील याची मला गॅरंटी नाही, पण ज्यांनी एकानी मला सांगितलं की मी हायकोर्टामध्ये हे येऊन प्रूव्ह करतो त्यांनी मला एक ॲफिडेव्हिट पाठवलं। कोर्टाच्या समोर आमच्या असणाऱ्या मॅटर्स चाललेले आहेत, मुंबई हायकोर्टासमोर चाललेले आहेत, नागपूर पुढे चाललेले आहेत, औरंगाबाद कोर्ट बेंच समोरही चाललेले प्रिलिमिनरी सगळं प्रोसेस सुरुवात झालं, कारण प्रत्येक पिटिशन ही असणारी 8-15 दिवसात लागतेच आहे। प्रिलिमिनरी प्रोसेस एकदा सुरुवात झाली आणि इलेक्शन कमिशनचं एकदा ॲफिडेव्हिट घेऊन गेलं की मग आम्ही त्याच्यावरती आमच्याकडचं असणारे जी काही स्ट्रॅटेजी आहे ती आम्ही एक्सपोज करणार। मी तेच म्हणालो की एकानी मला ऍफिडेव्हिट पाठवलेलं आहे की मी कोर्टापुढे येऊन हे हॅकिंग कसं होतं याच डेमॉन्स्ट्रेशन देतो। ईव्हीएम जर हॅक होतं एवढं क्रिस्टल क्लिअर आपल्याला माहिती तर त्याच्या विरोधात पक्ष असा व्यवस्थित संघर्ष करताना का दिसत नाही? आम्ही एकटेच आहोत दुसरं कोण आहे? व्यवस्थित म्हणजे आम्ही असं ज्या फोरम वरती बांधलं पाहिजे ते फोरम वरती आम्ही आणलेलं आहे। आता आमचा मेन मुद्दा तोच आहे की बा डिफरन्स ऑफ वोट बिटवीन पोल्ड आणि काउंटेड याचं इलेक्शन कमिशनने एक्सप्लेन करावं,
ते जर एक्सप्लेन करत नसतील तर आमचा अर्ज आहे कोर्टाला की आम्ही दाखवतो की ही मशीन हॅक होऊ शकते. तुम्ही विरोधी पक्ष टिकला पाहिजे, जगला पाहिजे तर लोकांचं कल्याण होईल असं म्हणाले. तुम्ही विरोधी पक्षात बसणार अशी सगळीकडे चर्चा स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, पण तुमच्यासोबत MIM होतं, MIM तुमच्यापासून दूर गेला असं वाटलं नाही का की बाबा विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे आणि ते वंचितच्या माध्यमातून? असे प्रश्न एक त्याच्यामध्ये हा आहे की कुठल्याही पक्षाला आपण जॉईंटली जावं की वेगळं जावं हा त्या त्या पक्षाचा निर्णय असतो. MIM ने वेगळं जाण्याचा निर्णय घेतला, स्वतःला सार्वत्रिक करण्याचा निर्णय घेतला, त्या निर्णयाला आम्ही असताना त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या प्रयत्नामध्ये त्यांना यश यावं. याच्या पलीकडे आमची काही भूमिका नाही. स्वतः निर्णय घेतला का तुमच्या पोटात खंजीर काय, पाठीवर खंजीर खुपसला की स्वतः निर्णय घेतला त्यांना निवडून आणण्यासाठी वंचितनी खूप सारे प्रयत्न केले? आम्ही युतीमध्ये होतो, तेव्हा युतीमध्ये राहत असताना युतीचा धर्म आम्ही पाळला. युतीच्या धर्मामधला जो काही परिणाम आहे तो परिणाम त्या ठिकाणी झाला आहे. आम्हाला त्याच्याबद्दल अजिबात रिग्रेट नाही आणि आम्ही त्याच्याबद्दल दुःखी आहोत. भावाचं रिलेशन अजून कायम आहे ना, राजकीय संबंध त्यांचे तुटले, आमचे पर्सनल रिलेशन अजूनही कायम आहे. भूमिका अशी जाहीर केलेली आहे की MIM चा उमेदवार तिथं आहे आणि वंचितचा जर उमेदवार नसेल तर त्या ठिकाणी वेगळा विचार होऊ शकतो. यासाठी ओबीसी बाळासाहेबांना भेटतील, ठीक आहे आम्ही वेगळे लढत तरी असतं तर एकमेकांच्या विरोधात उमेदवार उपयोग न करणे, ज्या ठिकाणी उमेदवार नसेल त्या ठिकाणी एकमेकांना मदत करणे, असं काय बोलणं झालं किंवा होऊ शकतं? बहुजन आघाडीचा निर्णय असा आहे की 288 जागा लढायच्या, इंटरनल एक्सटर्नल कुठल्याही पद्धतीने युती नाही. अपने आसपास की लेटेस्ट खबरों के लिए TV30 इंडिया को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को प्रेस करें.